मंत्री मतदारसंघामध्ये आता काही तुम्ही काही इकडे याच्यामध्ये तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला माहित नाही, पण कळमनुरी मतदारसंघामध्ये अंकुशराव राष्ट्रवादी भाजप आपलं भाजप सोबत आहे, ती शिवसेना उरलेली सुरलेली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काँग्रेस वंचित हे सगळे एक झालेत. पण आजही तुम्हाला सांगतो नागनाथाचा मंदिर इथं समोर त्यांना ठेवा. 17 पैकी 17 जर सीटा त्या कळमनुरीच्या जर निवडून नाही आल्या ना, हे संतोष बांगर इंबूची ठेवणार नाही त्यांना ठेवा. आलाय लक्षात ना? आपल्याकडे जमच नाही, आजी बात नाही मित्र हो त्यांना ठेवा. म्हणून तुम्हाला सर्व मतदार बांधवांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी. जय महाराष्ट्र सर्वांना. 2 दिवसापूर्वी मी हिंगोली दौऱ्यावरती होते आणि माझा लाडका दादुड्या जेव्हा मी रेस्ट हाऊसला होते तेव्हाही तो तिथून पळ काढला. मंदिरात जेव्हा मी गेले नागनाथाच्या तेव्हाही तिथून पळ काढला. समोर यायची तर हिंमत करत नाही माझा दादुड्या. आणि माझ्या दादुड्याला ना चॅलेंज करायची तर फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ करतो तिथं काढलाच नाही, त्याच्यानंतर नुसतं म्हणतो तुम्ही गाडीला नुसतं टच करून दाखवा, तेही तो पूर्ण करत नाही. 2 दिवसापूर्वी त्यांनी माझ्या समोर म्हटला की 17 पैकी 17 जर जागा निवडून नाही आणल्या, पॅनल निवडून नाही आणला, तर मी मूच काढतो. दादुड्या सकाळी न मी तुझ्यासाठी 20 रुपये खर्च करून एक गिफ्ट आणलेलं आहे. मी कधी कोणाला गिफ्ट दिले नाही पण तुला देते. कधी काढतोय मूच संतोष दादुड्या? नक्की काढ. ज्या शिवसेनेने ज्या ठाकरेंनी तुला नाव पैसा पद प्रतिष्ठा सगळं काही दिलं, त्याच शिवसेनेला त्याच शिवसैनिकांच्या समोर तू चॅलेंज करतोस. म्हणजे तू स्वतःच्या हाताने स्वतःचं राजकीय करिअर तू तर तसं खराब करूनच घेतलेलं आहे. स्वतःच तू स्वतः तुझ्या राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेला आहास. पण जरा चॅलेंज करताना थोडंसं मागे पुढे थोडं विचार करून करत जा, कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये आजही सगळे निष्ठावंत शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच आहेत. तुझ्यासारखे पाकिटमार लोक नाही आहेत ठाकरेंसोबत. सो त्यामुळे जरा विचार करून याच्या पुढे चॅलेंज करत जा. जय महाराष्ट्र. मी काढली का मिशी? त्याने कालच गेले तेव्हा काढतील मिशी. शब्दाचे पक्के असतात एकनाथ शिंदेच्यावर गेलेले लोक. मिशी काढली तर त्यांचा सत्कार करू आपण.